नवीन लेसन स्टार्ट करायचा आहे आपल्याला नवीन सिलेबस प्रमाणे, दॅट इज प्लांट वॉटर रिलेशन. याच्या अगोदर आपण जो ओरिजिन आणि इव्होल्युशन पाहिला तर जनरली झुलॉजीशी रिलेटेड त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स होते. तर म्हणून आपण एक आता बॉटनीचं लेसन स्टार्ट करू आणि याच्यावर सुद्धा पहा जे प्लांट फिजिओलॉजी राहते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही एनाटॉमिकल पार्ट, प्लांटशी रिलेटेड काही त्याचे काही रॉ मटेरियल असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काही क्वेश्चन्स केले जातात. त्या दृष्टिकोनातून प्लांट वॉटर रिलेशन हा चॅप्टर सुद्धा महत्वाचा असेल. ठीक आहे, आपण आता डायरेक्ट स्टार्ट करू. पहा आता लेसनच्या इंट्रोडक्शन मध्ये पहा दोन गोष्टीमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, एक तर प्लांट अँड अनदर इज वॉटर. सुरुवातीला जर आपण प्लांटची इन्फॉर्मेशन पाहू आणि तसंही हायस्कूलच्या लेवलपासून तर आतापर्यंत तुम्हाला बायोलॉजीशी रिलेटेड जर कोणता लेसन असेल तर त्याच्यामधले डेफिनेटली तीन ऑर्गॅनिझम येतात, प्लांट, ॲनिमल्स आणि तिसरा जो ग्रुप आहे ऍक्च्युली पहिले घ्यायला पाहिजे त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो आपण. बरोबर आहे, लिव्हिंग कॅरेक्टर्स यांच्या सहाय्यानंच आपण स्टडी करू शकतो. मग आता प्लांटचं सिग्निफिकन्स काय, तर ऍज ऑल ऑफ अस नो दॅट प्लांट्स आर कन्सिडर्ड ऍज द ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम बिकॉज दे मेक देअर ओन फूड मटेरियल आणि फूड मटेरियल बनवतात, काहीतरी प्रोडक्शन करतात, आपण त्याचं कल्टिवेशन सुद्धा करतो, आपण पिकं घेतो की त्याला कल्टिवेशन करणं म्हणतात. मग ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत प्लांटमध्ये ह्या काय आहेत, बिकॉज ऑफ इट्स ऑटोट्रॉफिक नेचर आणि म्हणूनच त्याला आपण म्हणत असतो दे आर कॉल्ड बी प्रोड्युसर्स. तुम्हाला इकॉलॉजीचे लेसन आहेत सगळ्यात शेवटचे जे तीन लेसन आहेत, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, इकोसिस्टम, इकॉलॉजी, तर त्याच्यामध्ये या प्रोड्युसरचं सिग्निफिकन्स तुम्हाला समजेल का. कोणत्याही एखाद्या लिव्हिंग सिस्टममध्ये जिथं प्लांट प्रेझेंट राहतात दॅट प्लांट्स आर व्हेरी व्हेरी एसेन्शियल फॉर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कारण तिथूनच सुरुवात होते लिव्हिंग सिस्टमची. दे आर प्रोड्युसर, दे मेक द रेट फूड मटेरियल विच इज अवेलेबल फॉर ऑल अदर काइंड ऑफ दी ऑर्गॅनिझम. ठीक आहे, हे झालं प्लांटच्या प्रोड्युसर बद्दल. मग आता प्रोड्युसर आहेत तर त्यांना काहीतरी सराउंडिंग एन्व्हायरमेंटवर डिपेंड राहावं लागत असेल जर त्यांना फूड मटेरियल बनायचं आहे. आपण फोटोसिंथेसिस पाहिलेली आहे, 6CO2 + 12 H2O gives rise to C6H12O6 + 6H2O + 6O2. आता या फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये लक्षात हे घ्यायचं आहे की प्रोड्युसर का म्हणायचा प्लांटला, कारण त्यांनी हा कंपोनंट बनवला पाहिजे, दॅट इज ग्लुकोज और इट इज द फूड मटेरियल. ग्लुकोज म्हणा किंवा फूड मटेरियल म्हणा, कसा बनवला तर फ्रॉम दी एन्व्हायरमेंट. जेव्हा आपण हा एरो ड्रॉ करतो त्या एरोवरली लिहिलं जाते पहा, दॅट इज सनलाइट अँड हिअर क्लोरोफिल. मग आता तो क्लोरोफिल ए वगैरे असेल ते नंतर पाहू आपण. तर या ठिकाणी एन्व्हायरमेंटच्या दोन फॅक्टरचा युज प्लांटने केलाय पहा, दॅट इज कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर मॉलिक्यूल. आणि हे ऍब्सॉर्ब केल्यानंतर, याचा यूज केल्यानंतर मग त्यांनी एक प्रोडक्ट बनवला, दॅट इज फूड मटेरियल. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की प्रोड्युसर आहेत तर त्यांना जे की रिक्वायरमेंट असेल, रॉ मटेरियल असेल, एखादा प्रॉडक्ट बनवण्याकरता ज्याची गरज असेल, दॅट आर सेट टू बी रॉ मटेरियल. हे त्याला सराउंडिंग मधून घ्यावं लागेल. काय काय ऑप्टेन करतात प्लांट, ऑप्टेन द न्यूट्रियंट्स, वॉटर, मिनरल, ज्या ज्या गोष्टींची प्लांटला गरज असेल त्या सगळ्या गोष्टी ते सराउंडिंग मधून मिळवते. सो अमॉंग ऑल दिस वॉटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग आपण प्लांटच्या नंतर वॉटरवर कॉन्सन्ट्रेट करू. आवश्यक सगळंच आहे, कार्बन डायऑक्साइडही पाहिजे, वॉटर मॉलिक्युलही पाहिजे. तू म्हणसर वॉटर इज एसेन्शियल, पाणी ऍब्सॉर्ब केलं, फूड मटेरियल बनलं, इट डझंट हॅपन. वॉटर ऍज वेल ऍज कार्बन डायऑक्साइड, त्याच्याशिवाय फूड मटेरियल नाही बनत. पण इथं आपल्याला लेसनवर वॉटर मॉलिक्युलचं सिग्निफिकन्स पाहायचं आहे, प्लांट वॉटर रिलेशनशिप काय आहे तेच तुम्हाला स्टडी करायचं आहे. सो वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फूड प्लांट फॉर टू मेक द फूड मटेरियल. तर हाच आपला आजचा लेसन आहे पहा. मग आता पाणीच का गरजेचं असेल, याच्या अगोदर ओरिजिन आणि इव्होल्युशनचा लेसन स्टडी केला. कसं आहे, तुमची लिंक लागणं महत्वाची आहे. का पाणी स्टडी करतो आपण,
जल ही जीवन आहे आपण ऐकत असतो इन जनरल कुठेही ही एक स्लोगन आहे भिंतीवरती सुद्धा लिहिलेलं असतं आणि हे फॅक्ट आहे की पाणी म्हणजेच जीवन असतं ओरिजिन ऑफ द लाईफ प्रिमिटिव्ह लाईफ कुठे बनली डायरेक्ट ऑर्गॅनिझम बनला नाही एक तर केमिकल पासून स्टार्ट केलाय आपण इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स नंतर ऑर्गॅनिक सिंपल ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नंतर कधी सेल बनली होती आणि या सगळ्या गोष्टी कुठे बनल्या त्या माहिती आहे काय ऑल थिंग्स वेअर प्रोड्युस्ड इन द एक्वियस मीडियम आणि ते एक्वियस मीडियम कोणतं होतं तर इन द फॉर्म ऑफ ओशियन ऑर द सीज हा जरा पहिला फॅक्टर सेकंड अमॉंग द कम्प्लीट अर्थ नियर अबाउट 75% त्याहीपेक्षा वर म्हटलं चालेल एवढा जो एरिया आहे हा पूर्ण काय इट इज ऑक्युपाइड बाय दी वॉटर ज्या ग्लोब वरती आपण एक्झिस्ट आपण राहून राहिलो त्याच्यामधला मॅक्झिमम पार्ट 75% पार्ट जो आहे तो कशापासून बनलाय वॉटर प्लांट बॉडी कन्सिडर करा 90-95% इट इज मेड अप ऑफ वॉटर एनिमल बॉडी कन्सिडर करा अप टू 70-75% होल बॉडी इट इज मेड अप ऑफ अगेन वॉटर मग बॉडी जर पाण्यापासून बनली आहे तर बॉडीतला प्रत्येक पार्ट आपल्या बॉडीतला सगळ्यात ऍक्टिव्ह पार्ट कोणता असेल आपण त्याला ब्रेन म्हणतो नर्वस सिस्टम कंट्रोलिंग त्याच्यामध्ये मॅक्झिमम पाणीच आहे पाण्यावर चालते पण पूर्ण गोष्टीला कंट्रोल करते सो दिस इज ऑल अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर टू द लाईफ म्हणून काय म्हणायचं आहे वॉटर इज कन्सिडर्ड एज द एलेक्झायर ऑफ द लाईफ एलेक्झायरचा अर्थ काय होतो इट इज द लाईफ इट इज द लॉंग लाईफ मेडिसिन प्रत्येक टर्म क्लिअर करा विद्यार्थी मित्रांनो एलेक्झायर ऑफ द लाईफचा अर्थ काय होतो इट इज अ लॉंग लाईफ मेडिसिन कोणतीही गोष्ट जर समजा आता बॉडी आपली ऍसिडिटी वगैरे वाढतं बऱ्याच वेळा आहे ना अन्न पचन होत नाही तर अशा वेळेस डॉक्टरचा ऍडवाइस आपल्याला असतो की रेग्युलरली तुम्ही पाणी प्या आणि पाण्याचं प्रमाण क्वांटिटी वाढवा कितीही प्रमाणात पाणी पिलं तर त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो वाईट कोणत्याच प्रकार पद्धतीचा आपल्या बॉडीवर नसतो जर पाण्याचा आपल्या बॉडीमध्ये काही असेल तर तो फक्त फायदा आणि फायदाच असतो मग आता याचा एका पर्टिक्युलर सेलला काय बेनिफिट असेल एक लिव्हिंग सेल आहे त्या लिव्हिंग सेल मध्ये याचा काय बेनिफिट असेल वॉटरचं व्हाय इट इज एलेक्झायर ऑफ द लाईफ मेडिसिनल यूज काय किंवा एक रेग्युलर यूज काय नॉर्मल तर पा अ वॉटर इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन टर्जिडिटी अँड अ शेप टू द लिव्हिंग सेल एका लिव्हिंग सेल मध्ये टर्जिडिटी मेंटेन करणं हे त्याचं काम राहत जर आपण ॲनिमल प्लांटचा विचार करून राहिलो तर आपल्याला सेलचा विचार करावा लागेल तसं तर वॉटरचं सिग्निफिकन्स खूप आहे पूर्ण युनिव्हर्सल लेवलला जर आपण पाहिलं बायोलॉजिकल लेवल खूप सारे सिग्निफिकन्स आहेत आपण फक्त एका पर्टिक्युलर सेल आणि आपल्या बॉडी पुरतं मर्यादित राहून आपण त्याचा स्टडी करू ठीक आहे तर टर्जिडिटी अँड द शेप ऑफ द लिव्हिंग सेल आता हे टर्जिडिटी म्हणजे काय म्हणणार एक पर्टिक्युलर सेल असेल बा आता आपण जनरली प्लांट सेलचा जर विचार करून राहिलो समजा अशी एखादी प्लांट सेल असेल है ना त्या सेलचं स्ट्रक्चर आता आपल्याला माहित आहे प्लांटचं सेल वॉल असेल त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याच्यानंतर आतमध्ये काय असेल तर इट इज फिल्ड विथ द सायटोप्लाझम आता एका सिंगल सेल मध्ये या सायटोप्लाझमचा विचार जर आपण करून राहिलो पहा तर सायटोप्लाझम म्हणजे काय तर इट इज मेडअप ऑफ 90% ऑफ द वॉटर आणि बाकीचं जे आहे याच्यामध्ये 10% जे आहे ते सगळं इन्क्ल्यूड राहते इन ऑर्गॅनिक अँड अदर मटेरियल्स एनिमलचा विचार केला तर आपल्याच्या पूर्ण बॉडीमध्ये आपण पाहतो एक महत्वाचं एक मीडियम असतं त्याला आपण ब्लड म्हणतो त्या ब्लडमध्ये पाहतो मी 90% जे आहे ते लिक्विडच पार्ट असतो त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो दॅट इज मेड अप ऑफ दी वॉटर मग आता एवढ्या साऱ्या गोष्टी जर पाण्यापासून भरून राहिला त्याचा अर्थ या पूर्ण सेलचा जर शेपचा विचार जर आपण करू लागलो शेप ऑफ द सेल तर हा कशामुळे असेल तर ड्यू टू द सायटोप्लाझम सेलमध्ये जेवढा सायटोप्लाझम एका विशिष्ट लेव्हलपर्यंत असेल तर त्या सेलचा शेप हा मेंटेन असतो तुम्ही विचार करा ना एखादा समजा फ्रूट असेल कोणते समजा संत्र्याचं फ्रूट असेल त्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी भरपूर आहे असे फ्रुट्स पहा आपण है ना किंवा निंबू असेल है ना आपण त्याला
त्याचं युज करतो आपण खाण्याकरता, मग जेव्हा त्याच्यामधला ज्यूस रस जो आहे तो निघून जाईल, निघून गेल्यानंतर ते कसं होईल, ते सुकून जाते. समजून आलं काय सांगायचं मला? सायटोप्लाझम त्याच्यामध्ये लूज झालाय, वॉटर हॅज बीन लॉस्ट. तर विदाऊट वॉटर कोणताही जर समजा एखादा बॉडीमधला पार्ट असेल रिलेटेड टू प्लांट ऑर ॲनिमल, तर तो ड्राय होऊ शकतो, कारण त्याची टर्जिडिटी स्वेलिंग ज्याने म्हणू शकतो आपण, हे कशामुळे भरलं आहे? ड्यू टू वॉटर. आणि म्हणूनच एका लिव्हिंग सेलचा शेप मेंटेन करणं हे कोणाचं काम असेल? इट इज ऑफ द वॉटर. सो वॉटर इट इज द इलॅक्झायर अँड व्हेरी एसेन्शियल फॉर इम्पॉर्टंट पार्ट फॉर द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या का आहेत, त्याच्याकरता सायंटिफिक दृष्टिकोनातून तुम्हाला त्याच्या काही प्रॉपर्टीज दिल्यात पा, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर, सगळ्यात पहिले एसेन्शियलिटी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्याही प्रकारचं जर समजा रिएक्शन घडत असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणू शकता एव्हरीथिंग. लिव्हिंग सेलमध्ये कोणतीही गोष्ट जर घडून राहिली तर त्याच्याकरता इसेन्शियल महत्वाचा पार्ट कोणता असेल तर वॉटर. आपण आता इथे न्यूट्रियंटचा विचार करा. सो वॉटर इज ऍक्ट एज द इसेन्शियल न्यूट्रियंट्स फॉर ऑल काइंड ऑफ द सेल. न्यूट्रियंट का म्हणायचं आहे बाबा? कारण डायजेशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त कशाची आवश्यकता असेल? वॉटरची. सो ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल आर ड्यू टू द वॉटर. त्याच्यानंतर सेकंड वन, इट मेंटेन द टर्जिडिटी ऑफ द सेल. टर्जिडिटीचा अर्थ काय? इट इज द स्वेलिंग ऑफ द वॉटर. लिव्हिंग बॉडी जर समजा पाण्यामध्ये ठेवली असेल तर ती प्लांट त्याच्यामधलं जे पाणी आहे ती ऍब्सॉर्ब करते. ते ऍब्सॉर्ब का करते? डिफ्युजन ऑस्मॉसिस या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत याच लेसनमध्ये. पण सध्या लक्षात घ्या की टर्जिडिटी मेंटेन करण्याचं काम हे पाण्याचंच राहते. नाहीतर आपल्या ज्या सेल्स राहतात पा, विदाऊट जर एखादी सेल टर्जिड नसेल, याचं सिग्निफिकन्स समजून घ्यायचं तुम्हाला. जर त्याचा शब्दशः अर्थ कळला नाही, नॉट अ प्रॉब्लेम. तुम्हाला त्याचं बायोलॉजिकल सिग्निफिकन्स समजणं महत्वाचं आहे पा, मिनिंग महत्वाचं आहे. शब्दार्थ डायरेक्टली भेटलाच पाहिजे मराठीमध्ये, याची काही गरज नाही आहे सध्या. तर टर्जिड सेल म्हणजे काय तर लक्षात घ्या, टर्जिड सेल इट इज द ऍक्टिव्ह सेल ऑफ द ऑर्गॅनिझम. इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह अँड इट इज ऍक्च्युअली द लिव्हिंग सेल. जर समजा वॉटर लॉस झाला, सायटोप्लाझम सेलमध्ये कमी असेल, तर त्या सेलला टर्जिड नाही, त्याला फ्लॅसिड म्हणतो आपण. फ्लॅसिड म्हणजे काय? इट हॅज लॉस्ट इट्स वॉटर. मोस्ट ऑफ द वॉटर त्याच्यामधून निघून गेलाय, है ना. ड्रायअप झालेली सेल असेल त्याला फ्लॅसिड सेल असं म्हणतो आपण. तर ती ऍक्च्युली ऍक्टिव्ह स्टेटमध्ये नसते. सो टर्जिडिटी इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड इट इज मेंटेन ड्यू टू द वॉटर. ही जर दुसरी प्रॉपर्टी आपली. त्यानंतर इट इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर, एक जनरल प्रॉपर्टी आहे सगळ्यांना समजतं. इट ऍक्ट एज द बेस्ट सॉल्व्हंट, हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. सॉल्व्हंट कशाला कन्सिडर करतो आपण? इट इज एनीथिंग दॅट डिझॉल्व्स दॅट अलो टू डिझॉल्व समथिंग इन इट दॅट इज सोल्युट. जर आपल्याला एखादं सोल्युशन बनवायचं असेल, कोणत्याही प्रकारचं सोल्युशन, तर सोल्युशन मध्ये काय असते? इट इज द होमोजिनियस मिक्सचर, है ना. कशाचं होमोजिनियस मिक्सचर आहे? हो, दोन गोष्टींचं, दॅट इज सोल्युट प्लस सॉल्व्हंट. जर आपल्याला एनएसीएलचं सोल्युशन बनवायचं असेल, तर एनएसीएल हा झाला सोल्युट आणि त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली वॉटर त्याच्या आतमध्ये एनएसएल आपण ऍड करतो. तर ह्या दोन गोष्टीचं जे कॉम्बिनेशन आहे याला आपण सोल्युशन म्हणतो. आपल्याला डायव्हर्ट करायचं नाही या विषयी, आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच विचार करायचा आहे. प्लांट बॉडी, ॲनिमल बॉडी, आपल्या बॉडीमध्ये असणारं जे लिक्विड मटेरियल आहे, इट इज वन ऑफ द बेस्ट सोल्युशन. पाहिजे त्या क्वांटिटीमध्येच त्याच्यामध्ये सोल्युट आहे. सोल्युट म्हणजे काय? तर न्यूट्रियंट्स. प्लांट असो काय, ॲनिमलची सेल, सेलच्या आतमध्ये काय? सोल्युशनच असणार आहे. त्या सोल्युशनमध्ये सोल्युट कोणते आहेत? न्यूट्रियंट मिनरल्स. आणि सॉल्व्हंट कोणता आहे? तर वॉटरच आहे. सो इट इज द बेस्ट सॉल्व्हंट
फॉर ऑल पॉइंट्स ऑफ द सोल्यूट, कोणत्याही गोष्टीचे जे की सोल्यूट असतात त्याला डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी या पाण्यामध्ये राहते बघा. आणि म्हणूनच आपण पाण्याला काय म्हणतो, इट इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, महत्वाचे सगळे पॉइंट्स आहेत. त्यानंतर अ प्युअर वॉटर इट हॅज द न्यूट्रल पीएच. जर 7 पीएच असेल तर त्याला आपण न्यूट्रल कन्सिडर करतो, है ना. जर 7 खाली यायचं असेल तर त्याला आपण ऍसिडिक कन्सिडर करतो. इट अबोव 7 तर त्याला आपण बेसिक, आणखी असेल तर त्याला आपण स्ट्रॉंग बेसिक किंवा आपण अल्कलाईन असं कन्सिडर करतो. ठीक आहे, तर इथं आपल्याला हा मुद्दा पाहायचा की जर प्युअर वॉटर आपण कन्सिडर करतो, प्युअर वॉटर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोणती गोष्ट डिझॉल्व झालेली नसेल, इट इज जस्ट H2O, प्युअर क्लीन वॉटर असेल, तर त्याची पीएच कशी राहते, न्यूट्रल. आणि म्हणूनच आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टिंग मिडियमचं काम वॉटर करत असते. जे आपण कंझ्युम करून राहतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍसिडिक राहतात, बरोबर आहे. मग ऍसिडिक गोष्टी जर असल्या तर त्या दॅट डायरेक्टली दॅट बॅडली अफेक्टेड टू दी सेल. पण असं न होता वॉटरचं काम करेल तर ते त्या गोष्टीला सुद्धा डिझॉल्व करते, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी मदत करते. तर ही पाण्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे. आणि का आहे, तर इट हॅज द न्यूट्रल पीएच. क्लीन प्युअर वॉटर असेल तर त्याची पीएच तशी राहील. आणि हा त्याचा एक सिग्निफिकंट मुद्दा राहील बा. सो इट ऍक्ट ऍज द ट्रान्सपोर्टिंग मिडियम फॉर द लिव्हिंग बॉडी ऑर लिव्हिंग सेल. 6 इट इज द बेस्ट ऍक्वस मिडियम. आता पहा, प्लांट ऍनिमल बॉडी असेल तर इट अंडरगो लॉट ऑफ रिएक्शन्स, है ना. किती प्रत्येक मिनिटाला काही ना काही केमिकल रिएक्शन चालूच राहतात. मग आता केमिकल रिएक्शन घडताना सोल्युट मॉलिक्यूल असतात, रिएक्टन्स असतात, त्याच्यामध्ये रिएक्शन घडतील, काहीतरी नवीन प्रॉडक्ट बनतात, हे तर झाली रिएक्शन. पण रिएक्शनचा स्वतःचा एक स्पीड असतो पा, कोणती रिएक्शन किती स्पीडमध्ये घ्यायला पाहिजे, सराउंडिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याच्यानुसार डिपेंड केलं जाईल. सेल स्वतः डिसाइड करेल की एक रिएक्शन पर्टिक्युलर किती स्पीडमध्ये घडेल, है ना. आणि याच्याकरता आपल्या सेलमध्ये एक गोष्ट असते पा जी त्या रिएक्शनचा स्पीड वाढवते. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की ती गोष्ट कोणती असेल, इट इज एन्झाइम. याला आपण बायो कॅटलिस्ट म्हणत असतो. काय म्हणायचं आहे, बायो कॅटलिस्ट. एनिथिंग अ सबस्टन्स विच कॅन एनहान्स, विच कॅन स्पीड अप, विच कॅन ऍक्सलरेट द रेट ऑफ रिएक्शन, त्याला म्हणायचं आहे आपण एन्झाइम. आणि हे एन्झाइम तेव्हाच काम करतात व्हेन एव्हर देर इज अ अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. वॉटर मिडियम नसेल तर एन्झाइम काम करत नाही, लक्षात राहून राहिलं. तर म्हणून म्हटलंय की इट इज द बेस्ट ऍक्विस मिडियम टू कॅरी आउट ऑल काइंड ऑफ द केमिकल रिएक्शन्स. विदाउट वॉटर रिएक्शन घडत नाही. डायजेस्ट करायचं आहे काय, देअर शुड बी वॉटर. हायड्रोलिसिस घडत असते फूड मटेरियल मध्ये. काय घडते, हायड्रोलिसिसचा अर्थच तो होते ना, इन्क्लुडिंग वॉटर. ब्रेकडाऊन तर होऊन राहिलं फूड मटेरियलचं, पण वॉटर नसेल तर ब्रेकडाऊन अवेलेबल होत नाही, एन्झाइम कामच नाही करत. तर हे त्याची एक नंतरची प्रॉपर्टी आहे बेस्ट ऍक्विस मिडियम. 7th वॉटर इट इज द रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. सुरुवातीलाच तुम्हाला मी एक रिएक्शन सांगितली फोटोसिंथेसिसची, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर मॉलिक्युल. तर वॉटर मॉलिक्युल जो आहे तो फोटोसिंथेसिस करता काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, रॉ मटेरियल. लक्षात येईल का, ज्या गोष्टी रिएक्शनमध्ये भाग घेतात त्याला आपण सोल्यूट म्हणतो. सोल्यूटच्या ऐवजी तर शब्द रॉ मटेरियल परफेक्ट वापरायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर वॉटर हॅज, या सगळ्यांना आपण हाय करू, हाय 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 म्हणजे इट हॅज हाय स्पेसिफिक हीट. वॉटर हॅज हाय हीट ऑफ व्हेपरायझेशन, इट हॅज हाय हीट ऑफ फ्युजन. आता हे स्पेसिफिक हीट आणि हीट ऑफ व्हेपरायझेशन काय असते पा. एखादा पर्टिक्युलर सबस्टन्स असेल, वन बाय वन पॉप, आठवा पॉइंट पूर्ण झाला. आपण हाय हीट स्पेसिफिक हीट, आपण आता एक्झाम्पल वॉटरचं घेऊन आलो. जर समजा याचं टेम्परेचर मला 1 degree Celsius वाढवायचं आहे, त्याच्याकरता आपल्याला हीट द्यावी लागेल, पाणी तापवावं लागेल की नाही, बॉईल करावं लागेल आपल्याला पाण्याला. सो द टेम्परेचर ऑर अमाऊंट ऑफ हीट
अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. 1 डिग्री सेल्सियस तापमान वाढवण्याकरता तुम्हाला जेवढी त्याला एनर्जी हीट एनर्जी प्रोव्हाइड करावी लागत असेल ती झाली त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट. पाणी तापवायचं आहे आपल्याला, है ना, गॅसच्या वरती गंज वगैरे ठेवला, पाणी गॅस ऑन केला आपण, तपलंय का पाणी, त्याला वेळ लागते का नाही, काही नाही का वेळ लागत असेल, कारण त्याची जी स्पेसिफिक हीट आहे इट इज हाय, हाय स्पेसिफिक हीट. तसंच हाय हीट ऑफ व्हेपरायझेशन अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट द फेज दॅट इज फ्रॉम लिक्विड स्टेट अप टू द व्हेपर स्टेज, गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होण्याकरता जे टेम्परेचर लागत असेल त्याला आपण हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणतो. तर ती सुद्धा कशी राहील, इट इज हाय हीट. आपल्याला याची काही कॅल्क्युलेशन करायचे नाही आहेत, आपल्याला फक्त बायोलॉजिकल व्ह्यू पाहायचा आहे. इट हॅज हाय हीट ऑफ द फ्युजन. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याचं महत्व काय राहते पहा, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वॉटर ऍक्ट एज द थर्मल बफर. हे बाबा हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय भानगड आहे ते आम्हाला काही लक्षात नाही आलंय. विद्यार्थी मित्रांनो, थर्मल बफर म्हणजे काय? आता एक बॉडीची सेल असेल, इथं आपण अॅनिमल सेलचं एक्झाम्पल घेऊ, अॅनिमल सेल आहे किंवा इथं अॅनिमल बॉडी आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर जे आहे आपल्याला माहित आहे इट इज 37 नियर अबाउट 37 डिग्री सेल्सियस, है ना, तर याच्यापेक्षा कमी जास्त हे फ्लक्च्युएट होऊ शकतं. मग आता समजा सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे, दिस इज सराउंडिंग, या सराउंडिंग मध्ये टेम्परेचर जास्त झालं, समजा समर सीझन चालू असेल तर आपल्याला माहित आहे ते टेम्परेचर अबव 40 डिग्री सेल्सियस अप टू 45 डिग्री सेल्सियस सुद्धा होते. मग एवढं सारं सराउंडिंग मधलं टेम्परेचर चेंज होऊन राहिलं, है ना, टेम्परेचर चेंज होऊन राहिला, सराउंडिंगच्या कंडिशन्स बदलून राहिल्या, मग मला सांगा याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर डायरेक्टली होऊ शकतो? मग बाहेरचं जर तापमान वाढलं असेल तर आपल्या बॉडीचं तापमान वाढायला पाहिजे त्याच्यानुसार, पण असं होत नाही. आवर बॉडी मेंटेन्स इट्स टेम्परेचर अर्थात अकॉर्डिंग टू द सराउंडिंग. जर टेम्परेचर बाहेरचं जास्त आहे तर त्याच्यानुसार आपण स्वतःला ऍडजस्ट करतो, काय करतो, वी लूज अवर हीट विथ हेल्प ऑफ स्वेटिंग, आपल्याला घाम येतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे की वॉटरमध्ये ही प्रॉपर्टी आहे की इट कॅन ऍडजस्ट विथ द चेंज इन द सराउंडिंग. बाहेरच्या ठिकाणी जर हीट चेंज होऊन राहिला आहे तर त्याच्यानुसार आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणं हे त्याचं काम आहे. याला म्हणतात इट ऍक्ट ऍज द थर्मल बफर, जे हीट चेंजला रेजिस्ट करते. किती चेंज झाला तरी आपल्या बॉडीच्या आतमधल्या कंडिशन हे मेंटेनच राहतील, दॅट इज बफर कंडिशन. फार महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा तुम्हाला पहा, ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे जर प्रॉब्लेम्स, कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शुअस डिसीज जर होत असेल तर त्या ठिकाणी पाण्याचं महत्व खूप राहते. जर एखाद्या पर्सनचा बीपी लो होत असेल, हाय बीपी, लो बीपी तुम्हाला माहित असेल हे सर्क्युलेशन मध्ये आपण पाहलाय, तर लो बीपी असलेल्या पेशंटमध्ये पाण्याची लेवल एकदम कमी होते. कमी झाली का त्याचा ब्लड प्रेशर वाढतच नाही. ह्या सगळ्या कंडिशन ज्या आहेत ह्या सगळ्या अंडर दी कंट्रोल ऑफ वॉटरच राहतात, ठीक आहे. सो इट ऍक्ट एज द थर्मल बफर. 9 इट हॅज गुड एडेसिव्ह अँड गुड कोहेसिव्ह फोर्सेस. नवीन मुद्दा आला आणि महत्वाचा सुद्धा आहे. आता याच्यामध्ये कोहेसिव्ह आणि एडेसिव्हचा डिफरन्स काय असतो? 9th पॉइंट पुन्हा आपण, वॉटर हॅज कोहेसिव्ह फोर्सेस. सगळ्यात पहिले तर हे जे दोन्ही फोर्स आपण स्टडी करून आलो, दीज आर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. सो द फोर्स विच हेल्प टू अट्रॅक्ट सेम मॉलिक्युल्स, अर्थात सेम ऍटमी राहू शकते, सेम मॉलिक्युल राहू शकतात, आणि समजून तुम्ही कंपाऊंड म्हणू शकता, है की नाही, जसे त्याची कंडिशन असेल. तर द फोर्स विच इज प्रेझेंट इन बिटवीन द सेम मॉलिक्युल, सारख्या मॉलिक्युलमध्ये जो अट्रॅक्शनचा फोर्स असतो त्याला म्हणायचं तुम्हाला कोहेसिव्ह फोर्स. आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊन आलो, समजा वॉटर मॉलिक्युल कसा असतो, इट जनरल फॉर्म्युला, हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिजे, H2O. लक्षात ठेवायचं आहे वॉटर काय आहे, तर इट इज अ इनऑर्गॅनिक मॉलिक्युल. आता ही त्याची एक केमिस्ट्री आहे. तर वॉटर मॉलिक्युल कशी काय रचना असते याची, त्याच्यामध्ये एक
सेंट्रली प्लेस ऑक्सीजन ऐटम रही है ना, याला अटैच कर रहा था हाइड्रोजन ऐटम्स, दोन हाइड्रोजन ऐटम्स रहती ज्याच्यामध्ये पॉजिटिव चार्ज असतो पहा, आणि जो ऑक्सिजन है याच्यामध्ये असते नेगेटिव चार्ज, एक लोन पेयर असते ऑक्सिजन वरती। आता या ठिकाणी पहा या वॉटर मॉलिक्यूल मध्ये हे जे ऐटम्स आहेत हाइड्रोजन हाइड्रोजन ऐटम आहे आणि ऑक्सिजन है ना, याला आपण हाइड्रोजन बॉन्ड म्हणतो। इथे परत दुसरा एखादा मॉलिक्यूल असेल, इथे समजा मला दुसरा वॉटर मॉलिक्यूल ऐड करायचा आहे तो सुद्धा इथे बॉन्ड तयार करू शकतो, इथे नेगेटिव चार्ज आहे है ना, इथे बॉन्ड तयार झाला। परत अगेन दिस इज कॉल्ड एज द हायड्रोजन बॉन्ड। तर या ठिकाणी लक्षात असं घ्यायचं तुम्हाला की एका वॉटर मॉलिक्यूल मध्ये जे ऍटम्स आहेत याच्यामध्ये सुद्धा एक अट्रॅक्टिव फोर्स आहे, म्हणून तर ऑक्सिजन हायड्रोजन च कॉम्बिनेशन होऊन एच टू ओ बनला। हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याला म्हणायचं आहे कोहेसिव्ह फोर्स, याला काय म्हणायचं आहे कोहेसिव्ह फोर्स। अधेसिव्ह फोर्स समजा एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकू राहलो तर वॉटर मॉलिक्यूल आणि तो जो तुमचा पॉट असेल पर्टिक्युलर तर त्याच्यामध्ये ऍटम्स असतील त्याच्यामध्ये मॉलिक्यूल असतील, तर दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्याला आपण म्हणत असतो कोणता फोर्स, अधेसिव्ह फोर्स। अधेअर्ड करणं म्हणजे अटॅच होणं हा त्याचा शब्दशः अर्थ होतो। तर अधेसिव्ह फोर्स म्हणजे इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट मॉलिक्यूल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्यूल इट इज कॉल्ड एज कोहेसिव्ह। वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये असेल तर अधेसिव्ह, ह्या दोनही प्रॉपर्टीज वॉटर मध्ये आहेत। तर टेन इट हॅज द हाय सरफेस टेन्शन, तर ह्या सगळ्या ज्या मॉलिक्यूल आहेत पहा तर याचं सिग्निफिकन्स पाण्यामध्ये खूप राहतं। तर अशा पद्धतीच्या गोष्टी लक्षात ठेवा पहा, या सरफेस टेन्शनचा फायदा आपल्याला काय असेल पहा, पायचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण असं घेऊ, वॉटर इट इज ऍक्ट एज द डिटर्जंट, भांडे धुवायचे आहेत है ना, आपण डिटर्जंट पावडर पण वापरतो पण जर पावडर नसेल तर विथ द हेल्प ऑफ वॉटर दॅट ऑल द क्लोथ्स ऑल द पॉट्स विल बी क्लीन। आपण क्लीन करता जनरली आपल्याला जर समजा हँडवॉश सुद्धा करायचं आहे पाजे लाईट बॉय डेटॉल ते हँडवॉश आपण त्याची गोष्ट नाही करून राहलो, आपण फक्त प्युअर वॉटरचा युज करून राहलो तर पाण्यानं सुद्धा आपण आपले हात क्लीन करू शकतो, अर्थात त्यानं कोरोना किल नाही होत हे आपल्याला माहित आहे, परंतु क्लिनिंग एजंट म्हणून आपण सगळ्यात जास्त आपण काय करतो वॉटर। ठीक आहे मला एखादा दुसरा केमिकल वापरायचा आहे बट दॅट केमिकल शुड बी यूज अलॉंग विथ दी वॉटर। आता समजा तुम्हाला सॅनिटायझरचा वापर करायचा, ठीक आहे एक्झाम्पल सॅनिटायझरचं घ्या, त्या सॅनिटायझरमध्ये सुद्धा सांगितलं की इट कंटेन 70% अल्कोहोल नॉट 100%, 70% म्हणजे काय त्याच्यामध्ये सुद्धा 30 ml काय आहे 30% काय वॉटर आहे। तर क्लिनिंग पर्पज करता आपण वॉटरचा युज का करू शकतो, बिकॉज इट हॅज द हाय सरफेस टेन्शन, इट कॅन अटॅच विथ अवर सरफेस अँड क्लीन ऑल द डर्ट प्रेझेंट ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट। क्लिनिंग पर्पज साठी सुद्धा पाणी आपण वापर करू शकतो ड्यू टू द प्रॉपर्टी दॅट इज हाय सरफेस टेन्शन। ओके सो ऑल दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आणि याचाच आपल्याला फायदा असते आणि हे क्लिअर करते की हाऊ वॉटर इज सिग्निफिकंट फॉर अस। वॉटर प्रॉपर्टीच्या नंतर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ दी रूट टिप चा पार्ट पाहायचा आहे। आता वॉटर प्रॉपर्टीच्या नंतर डायरेक्टली रूट वर कसं काय कॉन्सन्ट्रेट केलाय, प्लांट वॉटर रिलेशनशिप पाहायचं आहे म्हणजे आपल्याला हे पाहायचं आहे की हाऊ वॉटर ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस। तुम्हाला टिपिकल प्लांटचे ऑर्गन्स कोणकोणते आहेत हे माहीत असायला पाहिजे आणि माहिती आहे तुम्हाला रूट स्टेम लिव्ज बर्ड्स ब्रांचेस फ्लॉवर्स सीड्स हे सगळे ऑर्गन असतात पार्टचे, तर आपल्याला त्या ऑर्गनवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे विच हेल्प इन दी ऍब्सॉर्प्शन ऑफ दी वॉटर अँड दॅट ऑर्गन इज कॉल्ड एज वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन अँड दॅट इज रूट। रूट हा वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन आहे आणि स्टेम म्हटला तर तो वॉटर कंडक्टिंग ऑर्गन असेल, इट कंडक्ट द वॉटर अँड न्यूट्रियंट्स टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ दी प्लांट बॉडी। आता इथे एक टिपिकल रूट टीप, कम्प्लीट रूट नाही आहे त्या रूटचा जो टीप असेल है ना, त्या टीपचा त्यांनी सेक्शन घेतलाय आणि तो या ठिकाणी फोकस केलाय। सो
the diagram it is related to the root tip showing the root hair zone, very important part for the absorption. Root water absorb करते it is okay. पण त्यातलं परफेक्ट वर्ड काय की रूट हेअर्स जर नसतील तर त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शनचा रेट हा कमी राहतो. आता काय भांगडा आहे ते आपण पाहणार आहे. सो लेट्स लुक ऍट द डायग्राम. याच्यामध्ये पहा कम्प्लीट रूट टिप मध्ये चार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन्स असतात. पहा हा एक कम्प्लीट रूट टिपचा पार्ट आहे अँड इट इज डिवायडेड इन टू फोर काइंड्स ऑफ दी झोन्स किंवा त्यालाच तू म्हणू शकता रिजन. कोणकोणते रिजन आहेत पहा. आता याच्यात पहा वन बाय वन इथं मेरिस्टमॅटिक रिजन, झोन म्हणा किंवा रिजन दोघांचा अर्थ सारखाच राहील. त्याच्यानंतर सेकंड वन इलॉंगेशन, थर्ड वन रिजन ऑफ रूट हेअर म्हणजे इथंही राहील रूट हेअर झोन एंड लास्ट इज मेरिस्टिमॅटिक. आता एवढ्या गोष्टी पाहिजेत. आता पो प्रमाण बघून एक तर हा रूट टिपचा पार्ट आपण पाहून आलो. त्याच्यामध्ये सगळ्यात लोअर साईडला आपण म्हणजे टुवर्ड्स ग्रॅव्हिटी लोअर पोर्शन पाहून आलो आपण, है ना, जिओट्रॉफिक ऑर्गन पाहून आलो. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की ऍट द लोअर साईड देर इज अ मेरिस्टिमॅटिक रिजन. फार महत्वाचे पार्ट आहेत पा. आणि बिलकुल या रूट टिपच्या टिपला रूट टिपची कव्हरिंग त्याची जी कॅप आहे त्याला म्हणायचं रूट कॅप. काही समजलं नाही कोण घ्या. हा एक समजा रूटचा पोर्शन आहे, हा एक टिपिकल प्लांट आहे त्याच्यामध्ये रूट आहे. तुम्हाला माहित आहे रूटची एक डेफिनेशनच केलेली आहे पा. रूट इट इज द पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक ऑर्गन, निगेटिव्हली फोटोट्रॉफिक रिजन. याचा अर्थ काय, रूट हॅज टू ग्रो इन साईड द ग्राउंड सरफेस. ही ग्राउंड सरफेस आहे, हे प्लांटचे रूट्स आहेत, तर ते अंडरग्राउंड आणि ग्राउंडच्या आतमध्ये ज्या काही सॉइल पार्टिकल्स असतील सॉइल लेअर असतील त्या लेअरला भेदून रूट आतमध्ये एंटर होत असते. मग मला सांगा जेव्हा या रूटची आतमध्ये एंट्री होईल प्लांटची ग्रोथ होऊन राहिली रूटची पण वाढ होणार. वाढ होत असताना जे सॉइल पार्टिकल आहेत ते त्याला रेजिस्ट करतात. मग त्या रूट सॉइल पार्टिकलला त्याच्यासोबत फ्रिक्शन करून रूट आतमध्ये का जाऊ शकते तर त्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कशाची असेल रूट कॅप. इट हेल्प्स इन द प्रोटेक्शन ऑफ द रूट अँड इट इज फॉलोड बाय द रिजन कॉल्ड एज मेरिस्टिमॅटिक रिजन. ऑर्गन आहे म्हणजे ऑर्गन मेडअप ऑफ टिश्यूज अँड सेल. त्याच्यामधल्या सेल काय राहतील, ऑल सेल हॅव द प्रॉपर्टी दॅट इज मेरिस्टिमॅटिक. आयएमपी काय मेरिस्टिमॅटिक आहे, इट हॅज द प्रॉपर्टी ऑफ डिव्हिजन. ज्या सेलमध्ये डिवाइड होण्याची कॅपॅसिटी असेल त्याला मेरिस्टिमॅटिक म्हणायचं आहे. आणि म्हणूनच या प्लांट बॉडीमध्ये जे टीप असतात पण रूटचा टीप असो की स्टेमचं टीप ते जनरली इन्फेक्शन फ्री असतं कारण त्याच्यामध्ये डिवायडिंग कॅपॅसिटी आहे. ओल्ड सेल ह्या डिस्ट्रॉय होतात आणि नवीन सेल बनत राहतात. ही एक प्रॉपर्टी आहे ह्या प्लांट ऑर्गन मधली बा. आणि याचा फायदा असा होतो की याच्यामध्ये कंटिन्युअस डिव्हिजन होते आणि याच्यामध्ये बर्ड्स प्रेझेंट राहतात आणि याच्यामुळे प्लांटची ग्रोथ अनलिमिटेड सुद्धा शकते. सो दिस इज अबाउट मेरिस्टेमॅटिक झोन. त्याच्यानंतरचा जो इट इज फॉलोड बाय द झोन ऑफ इलॉंगेशन. यातल्या ज्या सेल आहेत ह्या डिवाइड होत नाहीत. ह्या सेल काय करतात, ह्या स्वतःला इलॉंगेट करतात जेणेकरून त्या रूटची हाईट वाढली पाहिजे. प्लांटची ग्रोथ कशी होऊन राहिली तर आपण लिनियर ग्रोथ पाहत असतो, है ना, सुरुवातीला प्लांटची लिनियर ग्रोथ होईल आणि नंतर त्या प्लांटची डायमीटर त्याची हॉरिझॉन्टल ग्रोथ पण होईल, त्याची साईज वाढलं. तर इलॉंगेशन म्हणजे काय, इट इज रिलेटेड विथ दी हाईट. सेल स्वतःला इलॉंगेट करतात जेणेकरून प्लांटची हाईट ही वाढली पाहिजे. सो दॅट रिजन इट इज कॉल्ड एज झोन ऑफ द इलॉंगेशन. इट इज फॉलोड बाय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिजन ऑफ द प्लांट दॅट इज झोन ऑफ रूट हेअर्स. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता व्हेरायटीज ऑफ रूट हेअर्स आर गेटिंग अरायझेस. रूट हेअर म्हणजे काय, दीज आर द एक्सटेन्शन ऑफ प्लांट सेल वॉल. ऑर्गन आहे म्हणजे त्याच्यामध्ये सेल्स असतील आणि आपल्याला माहित आहे प्लांटची आउटर मोस्ट कव्हरिंग कोणती असते, सेल वॉल. तर ती सेल वॉल स्वतःला इलॉंगेट करते बाहेरच्या साईडनं, एक्सटेंड होते, म्हणून त्याच्यापासून काय तयार होत असेल, रूट हेअर. मग आता या रूट हेअरचा फायदा काय, जेवढे जास्त रूट हेअर असतील तर ते काय करतात, दे इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द ऍब्सॉर्प्शन. प्लांटचे रूट पहा तुम्ही,
प्लान खूप मोठा आहे त्याचा एकच रूट आहे असं कधीच नसतं. जेवढी प्लांटची कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे, हाईट जास्त आहे, ग्रोथ जास्त आहे, त्याच्यानुसार प्लांटचे रूट्स हे स्वतःला वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये डिवाइड करतात आणि प्रत्येक रूट मध्ये काय प्रेझेंट राहतील हे हेअर्स वेगवेगळ्या रिजनला स्प्रेड होतात अँड ट्राय टू ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल. तर सरफेस एरिया वाढवणं लक्षात ठेवायचं आहे. रूट हेअरचं मेन काम काय, दे इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर वॉटर ऍब्सॉर्प्शन. इट इज देन फॉलोड बाय अ मॅच्युरेशन झोन. याच्यामधल्या ज्या सेल राहतात ह्या याच्यामध्ये डिव्हिजनची कॅपॅसिटी बिलकुलही नसतं. दे लूज दे लॉस देअर प्रॉपर्टी ऑफ द डिव्हिजन. आणि मॅच्युरेशन का म्हणायचं आहे तर ह्या ज्या सेल आहेत दी सेल बिकम परमनंट. त्याच्या आपण टाईप नंतर पाहणार आहे. स्क्लेरिन कायमा, कोलेन कायमा ज्या राहतात, पॅरेन कायमा, ह्या सगळ्या परमनंट टिश्यूजचे पार्ट राहतात आणि ते परमनंट कुठेही प्रेझेंट राहतात तर इन द मॅच्युरेशन झोन. हे झालं एका टिपिकल रूट टिपची रचना, बरोबर. आता याच्यामधला हा जो रूट हेअरचा पार्ट आहे, एक सिंगल रूट हेअर जर आपण कन्सिडर केला तर तो कसा असेल, कोणता एखादा रूट हेअर आपण कन्सिडर करू शकतो. तर याला जर आपण मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करून राहिलो तर इट विल लुक लाईक दिस. एक तर तो रूट हेअर प्लांटचा पार्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्लांट सेल्स प्रेझेंट राहतील. आणि एक जनरल रचना तुम्हाला प्लांट सेलची माहीत असायला पाहिजे. न्यूक्लियस, सायटोप्लाझम. सायटोप्लाझमला दोन प्रकारचे कव्हरिंग, एक आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, नंतर असते सेल वॉल. डायग्राम पाहू शकता. आउटर मोस्ट लेअर आहे सेल वॉल, त्याच्या आतमधली सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. इनर साइड ऑफ द रूट हेअर देर इज अ सायटोप्लाझम. आता यांनी सायटोप्लाझम मध्ये पहा एक स्पेशल फीचर काय बाकीच्या ऑर्गन मध्ये, बाकीच्या सेल मध्ये आणि रूट हेअरच्या सेल मध्ये. तर इट हॅज लार्ज व्हॅक्युअल. व्हॅक्युअलची साईज मोठी राहते. एक तर याला वॉटर ऍब्सॉर्ब करायचं आहे आणि टेम्पररीली त्या वॉटरला स्टोअर सुद्धा करायचं आहे. सो दॅट इट कॅन बी ट्रान्सपोर्टेड टू द रिमेनिंग पार्ट ऑफ दी प्लांट बॉडी. तर म्हणून म्हटलंय की न्यूक्लियस, सायटोप्लाझम ह्या गोष्टी तर आहेतच आहेत, पण याच्यामध्ये व्हॅक्युअल आहे फॉर द स्टोरेज पर्पज. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मायटोकॉन्ड्रिया. इथं व्हेरी वेल लेबल डायग्राम जी आहे याच्यामध्ये लेबल हेच महत्वाचे आहे. या तुम्हाला सांगा मायटोकॉन्ड्रिया कसं, इथं मायटोकॉन्ड्रिया ड्रॉ नाही करायचा आहे, तो तुम्हाला ऑर्गनायझेशन ऑफ सेल मध्ये आपण सांगितलंय. तर याचं इथं सिग्निफिकन्स काय असेल, इट प्रोव्हाइड एनर्जी फॉर द ग्रोथ, फॉर द ऍब्सॉर्प्शन, फॉर द फंक्शनिंग ऑफ द रूट हेअर्स. तर अशा पद्धतीनं हा एक वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण एकदम सिम्पल आहे. रूट टिपचा सेक्शन घेतला, त्याच्यामध्ये चार रिजन दिसले तुम्हाला, मेरिस्टिमॅटिक, इलॉंगेशन, रूट हेअर आणि मॅच्युरेशन झोन. त्याच्यामधला रूट कॅप त्याला प्रोटेक्शनचं काम करेल, एक डिव्हिजनची कॅपॅसिटी असेल, इलॉंगेट करेल, हाईट वाढेल, रूट हेअर ऍब्सॉर्प्शन करेल. याला तुम्ही रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन सुद्धा म्हणू शकता, करेक्ट. तर अशा पद्धतीचा हा आपला पार्ट असेल. आता याच्या समोरच्या ज्या टॉपिक आहेत त्या आपण उद्याला कंटिन्यू करू, ठीक आहे.